त्या पोटापलीकडे आपण पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझं प्रेम आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही. आता पोटापलीकडे जाणं, पोटापलीकडे पाहणं म्हणजे काय? तर सांस्कृतिक गरजा आपल्या लक्षात घेणं. शासनाने आपल्याला असं सांगितलंय की या संकटाच्या काळामध्ये आता 14 टप्प्याचं लॉकडाऊन सुरू झालंय आणि या लॉकडाऊन मध्ये अत्यंत गरजेच्या ज्या वस्तू आहेत या गरजेच्या वस्तूंसाठीच आपण बाहेर पडायचं आहे आणि नाही तर आपण घरात राहूनच आपलं काम करायचं आहे. ही जी सेवा आहे ही सेवा म्हटल्यानंतर पोटापलीकडे पाहणं हे आपल्याला म्हणता येईल. स्वतःचा पुरता विचार न करता, म्हणजे स्वार्थी विचार न करता, निस्वार्थपणे आपण विचार केला पाहिजे की दुसऱ्याचाही विचार करून त्याला जर काही मदत लागली तर आपण ती मदत त्याला केली पाहिजे. त्याचं दुःख हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. स्वार्थी वृत्तीने केलेलं मोठं काम हे लहान असतं आणि निस्वार्थी वृत्तीने केलेलं काम हे सुद्धा लहान कामही मोठं असतं. म्हणजे कोणत्याही कामामध्ये आपण भेदभाव करायचा नाही. संत कबीराचं नाव तुम्ही ऐकलंय का? हे जे संत कबीर होते, विद्यार्थ्यांनी त्या यदुनाथ थत्त्यांना असं सांगितलं की हो आम्ही ऐकलंय त्यांचं नाव. मग ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी ते सणंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे. मग आता या सणंग म्हणजे सलग, अखंड या अर्थाने अखंड वस्त्र ते निर्माण करायचे. त्या अर्थाने आपण या देशासाठी जर आपण काम केलं तर ते सुद्धा आपलं अखंड काम होईल, ही देशसेवाच होईल. आपण शिकलो आणि अध्यापक शिकवतात हा फरक बघा. शिकणं आणि शिकवणं याच्यातला फरक हा त्यांनी त्याच्यात सांगितलेला आहे. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना. बघा हा फरक त्यांनी इथे सांगितलेला आहे की आपण अनेक वेळेला वाढदिवस साजरे करणे किंवा इतर निमित्ताने आपण हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथले पदार्थही आपण खातो, पण घरी आई जे नवीन नवीन पदार्थ करते त्या पदार्थांची चव ही सुद्धा वेगळी असते, कारण त्यामध्ये आईचं प्रेम मिसळलेलं असतं. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर थपथप करू लागला की आपल्याला ते जाणवेल, ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसं केल्याने ते समाधान कुठलं? बघा आपण कोणतीही चांगली गोष्ट केली की आई लगेच आपल्याला शाबासकी देते, पण ही शाबासकी आपल्याला खूप काही सांगून जाते आणि हे नवीन काहीतरी करण्याचं बळ सुद्धा हे त्यातून आपल्याला मिळत असत. तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता ही निश्चितच वेगळी असेल, ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या रेल्वे कामगाराला त्याचप्रमाणे प्रवासातही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आलं पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर ते प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्याच वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रगट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, किती सुंदर मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की आपण प्रवासाला जातो किंवा तुम्ही एखाद्या बस स्टँडवर गेलात तर तिथे तुम्हाला अनेक प्रकारची सालं, केळीची सालं पडलेली दिसतील, पण काही लोक असे असतात की ती केळीची सालं उचलून डस्टबिन मध्ये टाकतात. हे आपणच आपली आपल्याला सवय लावली पाहिजे. किंवा रेल्वेमध्ये एसटी बसमध्ये थुंकण्याची लोकांना वाईट सवय असते, त्यामुळे ह्या गाड्या खराब होतात हे सुद्धा त्यांना समजत नाही आणि ही सवय आपण जर आपली आपल्याला लावून घेतली तर गाड्याही स्वच्छ राहतील आणि लोकांनाही त्या स्वच्छतेची सवय होईल. मग हे आपण नक्कीच केलं पाहिजे असं मला वाटतं. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही
त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याचप्रमाणे यच्च यावत मानव मात्रावर प्रेम करायचं म्हटलं तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणंच शक्य असतं. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असं म्हणता येईल की माझ्या देशावर माझं प्रेम आहे. या ठिकाणी साने गुरुजी हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मुलात मूल होऊन रमणारे आणि मुलांशी एक वेगळं नातं जोडणारे साने गुरुजी हे आपल्याला श्यामची आई या पुस्तकातून सगळ्यांनाच माहिती आहे. मग हे श्यामची आई पुस्तक तुम्ही वाचलं असेलच, तर त्यांनी जी कविता आहे खरा धर्म या कवितेमध्ये त्यांनी पहिली ओळख येते, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपला धर्म आपल्याला काय सांगतोय की आपल्या जगावर आपण प्रेम करा, सगळ्यांवर प्रेम करा. आणि ही प्रेमाची व्याख्या त्यांनी सांगितली आणि तेव्हाच आपण असं म्हणू शकू की माझ्या देशावर माझं प्रेम आहे. मग माझा देश हा माझ्यासाठी खूप काही सांगून जातो आणि या देशासाठीच आपण आहोत ही भावना प्रत्येक मुलामध्ये जागृत केलेली आपल्याला दिसून येते. खरा तो एकची धर्म म्हणजे फक्त धर्म या संकल्पनेमध्ये विविध जातीचे धर्म या ठिकाणी येत नाही. तर धर्म म्हणजे कोणता आहे, तर माणुसकीचा धर्म. आपण जगामध्ये कोणताही आपण माणुसकीचाच धर्म हा जगामध्ये मानतो, कारण जगामध्ये इतर जातींपेक्षा माणूस जात मानव जात ही खूप महत्वाची आहे. आणि म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे हे जेव्हा आपण म्हणतो आणि ते आपण प्रत्यक्षात उतरवतो त्यालाच आपण खरा धर्म असं आपण म्हणता येईल. मग या खऱ्या धर्माच्या मध्ये देशावर प्रेम आहे म्हणजे माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे ही भावना ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजली पाहिजे. खरोखरच आपल्या देशावर आपलं प्रेम असतं तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? बघा विद्यार्थी मित्रांनो, या मलमूत्राने वेढलेली असली म्हणजे ठिकठिकाणी आपल्याला आता आरोग्य सेवा या आपल्याला दिसत आहे. आणि या आरोग्य सेवेमध्ये अनेक मुलं हे उघड्यावर जातात आणि त्यामुळे सगळीकडे प्रदूषण पसरत. मग हे प्रदूषण आपल्यालाच रोखता येईल आणि त्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. सच्च श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचं आहे का? ही भूमी सच्च श्यामल भावी म्हणून आपण घाम गाळायची तयारी ठेवायची. ही भूमी म्हणजे सस्य श्यामला, आपल्या गीतामध्ये राष्ट्रगीतामध्ये हे शब्द आलेले आहेत सस्य श्यामल. ही जी आपली भूमी आहे या भूमीला आपल्याला सतेज ठेवायचं असेल तर आपण काय काय केलं पाहिजे? कारण या भूमीसाठी आपण भूमिपुत्र आहोत आणि या भूमिपुत्रांची ही एक गरज आहे की आपण सगळ्या देशाला एकत्र बांधून ठेवणं. आणि ही जी ताकद आहे ही ताकद या तरुणांमध्ये म्हणजे तुम्हा मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि म्हणून त्या ऊर्जेचा आपण चांगल्या रीतीने उपयोग केला तर हे देश आणखीन प्रगतीपथावर जाईल यात शंकाच नाही. ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसं विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? तर मुळीच नाही. प्रत्येकाने याच्यामध्ये काम करणं हे गरजेचं आहे. नुसतं असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणून आपल्याला चालणार नाही, तर प्रत्येकाला श्रम करावे लागतील आणि श्रम केल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तो आनंद आपल्यालाच द्विगुणित करत असतो. म्हणून काम करणं, प्रत्येकाने कामात राहणं हे नेहमी महत्वाचं आहे. माझ्या देशावर माझे खरे खुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्यासाठी प्रेरणा ही आपल्याला मिळाली पाहिजे. आता या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की आपण जे वंदे मातरम गीत म्हणतो
आता वंदे मातरम हे खरं 8 कडव्यांचं गीत आहे, पण त्याच्यापैकी पहिल्याच कडव्याला राष्ट्रगीत म्हणून ही मान्यता आपल्याला मिळालेली आहे. म्हणून ते एकच कडवं आपण म्हणतो. आणि हे वंदे मातरम हे खरं संस्कृत मध्ये काव्य आहे. हे काव्य कोणी लिहिलंय माहितीये तुम्हाला? वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम लिहिलंय. आणि या वंदे मातरम मध्ये अर्थ जर आपण समजावून घेतला तर आपल्याला असं दिसेल की या वंदे मातरम मध्ये आदर्श सांगितलेला आहे. आणि तो जर वास्तवात आपल्याला आणायचा असेल तर आपल्याला खूप काम करणं गरजेचं आहे. मनापासून काम करणं हे गरजेचं आहे. आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपापसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल का? कारण बघा, सगळ्याच ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होताना आपल्याला दिसतात. आणि या वादाचं रूपांतर भांडणात होतं. आणि भांडणात झाल्यानंतर मारामारी होते आणि अनेकांचे जीव जातात. आणि असं जर आपण बघितलं तर हे कोणालाही आपल्या भारत मातेला सुद्धा रुचणार नाही की एक दुसऱ्याशी भांडतो आहे. आणि त्यामुळे संपूर्ण आपला देश हा एका वेगळ्याच वळणाला लागलेला आहे. आणि म्हणून हे वंदे मातरम जर आपल्याला खऱ्या अर्थाने वंदे मातरम करायचं असेल तर त्यासाठी सजग होणं हे जास्त महत्वाचं आहे. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झालं आहे ते वास्तवात यावं म्हणून धडपड करत राहणं आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणा याचं आश्वासन देणं म्हणजेच देशावर प्रेम करणं. बघा विद्यार्थी मित्रांनो, वंदे मातरम हे जे गीत आहे या गीतामध्ये जे चित्र सांगितलं आहे देशाचं, या चित्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की धडपड करणारी मुलं धडपड केली पाहिजे आणि सगळ्या जणांना न्याय स्वातंत्र्य आणि बंधुता आणि आपलेपणा याचं आश्वासन देता आलं पाहिजे म्हणजेच आपलं देशावर प्रेम आहे हे व्यक्त होईल आणि ते आपल्याला सार्थपणे सार्थ ठरवता येईल असं म्हणता येईल. या पाठातील काही कठीण शब्दांचे अर्थ आणि वाक्प्रचारांचेही अर्थ आपण समजून घेऊया. अल्बत म्हणजे नक्कीच, करंटा म्हणजे वाईट अशुभ किंवा दुर्दैवी, भूमिपुत्र म्हणजे विशिष्ट भूमीवर जन्मलेला शिकलेला किंवा वाढलेला, आपत्काळ म्हणजे संकटाचा काळ, गुलाम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही असा, डोळ्यांनी म्हणजे प्रेमपूर्ण भावनेने मायेने किंवा आपुलकीने, निष्क्रिय म्हणजे कोणतीही कृती न करणारा, रचनात्मक म्हणजे चांगले किंवा प्रगतिकारक भविष्य घडवणारे, फोल म्हणजे व्यर्थ फसवा किंवा निरुपयोगी, सणंग म्हणजे सलग विणलेलं अखंड वस्त्र, यच्च यावत म्हणजे सर्व, संवर्धक म्हणजे चांगली वाढ करणारे किंवा चांगलं पोषण करणारे, सस्य म्हणजे धान्य, प्रतिज्ञा म्हणजे शपथ किंवा निर्धार, देशबांधव म्हणजे देशातील लोक. या धड्यातले काही वाक्प्रचार बघा. संकटाला आमंत्रण किंवा निमंत्रण देणं म्हणजे संकट येईल अशी स्थिती निर्माण करणं, पोटापलीकडे पाहणं म्हणजे सांस्कृतिक गरजा लक्षात घेणं, पाठीवर शाबासकी देणं म्हणजे प्रोत्साहन देणं, कंबर कसणे म्हणजे जिद्दीने सिद्ध होणे, फळ मिळणे म्हणजे हेतू पूर्ण होणे, शब्दांकित करणे म्हणजे शब्दात व्यक्त करणे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या धड्यावरील काही प्रश्न मी तुम्हाला अभ्यासासाठी देत आहे, ते तुम्ही लिहून काढायचे आहे. प्रश्न पहिला, पुस्तकातील प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे? दुसरा, या धड्याचे लेखक कोण? तीन, वंदे मातरम कोणी लिहिले? चार, प्रतिज्ञेची व्याख्या कोणती? लेखक एकदा कोठे गेले होते? निवडणुकीच्या दौऱ्यावर कोण गेले होते?
भारत माता म्हणजे काय? 8. महात्मा गांधीजींनी विद्यार्थ्यांना काय सांगितले? 9. आईच्या प्रेमाची चव कशात मिसळलेली असते? 10. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण कोणी दिली? देशावर प्रेम करणं म्हणजे काय? या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून ठेवायची आहेत. त्याचबरोबर पुढील विधान चूक की बरोबर ते सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. पहिलं वाक्य, फक्त देशाच्या भूमीवर प्रेम करणं म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. दुसरं वाक्य, केवळ भूमिपुत्रांवर प्रेम करणं म्हणजेच देशावर प्रेम करणं होय. तिसरं वाक्य, देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर व भूमिपुत्रांवर प्रेम करणे होय.